लोक जे आहे ॲग्रिकल्चर प्लॉट विकू राहिलेले, पण आम्ही तुमच्यासाठी जे आणलेलं आहे कलेक्टर एने, कलेक्टर एने प्लॉट आणलेले आहे फक्त 5 लाखाच्या भावामध्ये. 70% सर्व बँकेचे लोन होणार आहे. मंडळी व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागणार आहे, माहिती घ्यायला लागणार आहे हे कलेक्टर एने प्लॉट कुठल्या मार्गाला आहे, पुण्यापासून किती जवळ आहे. सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघा, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कलेक्टर एने प्लॉट फक्त 5 लाखामध्ये खरेदी करायला या. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, पण आधी तुम्हाला माहिती घ्यायला लागणार आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे आणि व्हिजिट करावा लागणार आहे. मंडळी संपूर्ण व्हिडिओ बघूनच तुम्ही येऊ शकता. तर कलेक्टर एने प्लॉट फक्त 5 लाखामध्ये पुण्याजवळ, 5 लाखामध्ये कलेक्टर एने प्लॉट तुमच्यासाठी देऊ राहिलेले. ऍग्रिकल्चर प्लॉट नव्हे, कलेक्टर एने प्लॉट आणि टॅगिस माहिती इथं देऊ राहिलेली आहे. आणि आर झोन पण नाहीये, हे कलेक्टर एने प्लॉट आहे. फक्त कितीला? फक्त 5 लाखामध्ये 70% कुठल्याही बँकेचं लोन होणार आहे. सगळी माहिती बघा, सगळी माहिती व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे लोकेशन आणि प्लॉट कुठं आहे. तर मंडळी एक विनंती करतो तुम्हाला, अगदी सेपरेट 7-12 आणि 1 गुंठा कलेक्टर एने प्लॉट आणि कुठल्याही सरकारी बँकेचे लोन होणारे हे प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी मी कासिम शेख, जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे. आपण ऑफिसमध्ये बसलेले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूच्या आणि हे आमचे जोडीदार शाहिद पटेल साहेब, कित्येक आपल्याकडे प्लॉट आले आणि कित्येक प्लॉट आपण विकले, पण ह्या प्लॉट सारखा प्लॉट नाही आलेला. कारण की इथे येणे लागलेला आहे, ते पण कलेक्टर येणे, हे लक्षामध्ये ठेवा. शाहिद भाऊ आज मी बोलणार आहे, तुम्ही स्टार्टिंगला खूप बोलले बरोबर ना, मला बोलू द्या, मला बोलायची संधी पाहिजे. कारण की मंडळी आज मी का बोलतो माहिती का, तुमच्या भल्यासाठी बोलू राहिलेले. आपण जातो, आपल्याला जाहिराती दिसती, मनामध्ये असं वाटतं की प्लॉट घ्यावं आणि प्लॉट आपण बघतो इथं तिथं इथं तिथं. आणि बरेचसे जे लोक आहे ते फोन पण करून विचारतात, साहेब एने प्लॉट नाही का? ते म्हणतात नाही, ऍग्रिकल्चरच प्लॉट खरेदी करा. कोण म्हणतो पॉवर ऑफ अटॉर्नीवरच विकतो, आर झोनचाच खरेदी करा, आर झोनचाच खरेदी करा. मंडळी सगळ्यापेक्षा भारी इथं तुम्ही 1 गुंठा पण म्हटले ना, 1 गुंठा पण तुम्हाला 1000 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट आणि सेपरेट 7-12 होणार आहे तुमचा. कुठं सेपरेट 7-12? आता आम्हाला जे कमेंट करणारे जे लोक आहे ना, त्यांना पण कळलं की सेपरेट 7-12 का देतो. कारण की हा कलेक्टर एने प्लॉट आहे, साधा सुद्धा प्लॉट नाही. इकडे तुम्ही विश्वास ठेवू शकता, तुम्ही इथं कुठल्याही बँकेचे लोन करू शकता आरामशीर 70% एकदम. बघा तुम्ही ऍग्रिकल्चर पण प्लॉट कोणा पण कडून खरेदी करायला गेले ना, तर तुम्हाला 50% द्यायला लागतो डाऊन पेमेंट. इकडे तर तुम्हाला 70% डायरेक्टली लोन होऊ राहिले, 30% तुम्हाला द्यायची गरज आहे. मंडळी सगळं काही इकडं जे आहे हे नियोजित आर झोन नाहीये, हे डायरेक्टली कलेक्टर एने प्लॉट आहे. आता काय होतं माहितीये का, बरेचसे लोकांना आमचे बसलेले व्हिडिओ पसंत पडत नाही. का बाबा पसंत पडत नाही? बऱ्याचशा लोकांना आपल्याला बसलेले व्हिडिओ पण आवडतात आणि माहिती पण आवडती. बिलकुल, मला वाटतं 80% लोकांना आपले व्हिडिओ आवडतात आणि 20% जे लोकांना मला वाटतं नसतील आवडत, कारण की त्यांच्या डोक्यामध्ये नसेल, त्यांचं स्वतःच घर असू शकतो, बंगला असू शकतो, किंवा त्यांचं कडे काही प्रॉब्लेम नसू शकतो निवाराचा, त्यामुळं त्यांना आपले व्हिडिओ नसते आवडत. पण ज्याच्याकडे निवारा नाहीये, खरंच ज्याच्याकडे निवारा नाहीये, घर नाहीये, त्या माणसाला या गोष्टीची 100% व्हॅल्यू असणार आहे की त्याला आमचे व्हिडिओ आणि माहिती 100% आवडते. साहेब भैया तुम्ही हा आवडीचा विषय सांगितला, म्हणजे काय तुम्ही फक्त एंटरटेनमेंट घ्यायला आले? अहो आपल्याला माहिती पाहिजे, जिवंत माणूस तुमच्या समोर बसलेले, आम्ही जे सांगतो ते सगळे रिकॉर्ड होऊ राहिलेले, आम्ही जे बोलू राहिलेले ते सगळं तुमच्या समोर येऊ राहिलेले. आम्ही बोलले ना आज
डेट बघा 5 लाख आणि तुम्हाला हे कलेक्टर एने प्लॉट भेटू राहिलेले, हे पण रेकॉर्ड होऊ राहिलेले. आता ज्या 20-30% ज्या लोकांना वाटत असेल की जागा वगैरे दाखवावी, पण त्या लोकांना मी सांगू इच्छितो की बघा, तिथं जाऊन आम्हाला बोलायला जमत नाही. तिकडे एकतर वारा असतो, एकतर लोकांची गर्दी असते, तिकडं माणूस काय बोलणार, प्रश्न असतात. आणि मेन म्हणजे आमच्याकडे जे लोक आलेले प्लॉट बघण्यासाठी, तर काय वाटतं होतो माहितीये का, एकतर व्हिडिओज बनवून घेऊ, एकतर ते प्लॉट बद्दल त्या लोकांना माहिती सांगू. आणि बघा मंडळी, काय माहिती काय, ह्या गोष्टी जे आहे या ऑफिसमध्ये बसूनच होणार आहे, बसूनच माहिती भेटणार आहे. एखादा तुम्हाला विषय, आपण लहान होते तर गुरुजी काय आपल्याला काय अॅनिमेशनच्या माध्यमातून त्यावेळेस दाखवायचे का? नाही ना, ते पुस्तक वाचूनच आपल्याला सगळं बोलायचे, सगळं दाखवायचे, अभ्यास सगळं करून घ्यायचे. आणि परीक्षेमध्ये आपण पास पण झालेले आहे, तसंच ही परीक्षा आहे. इथं आपण जे आहे एक एक गोष्टी तुम्हाला सांगतो. आज आपल्याकडे जे आहे हे कलेक्टर एने प्लॉटचा विषय आहे. हा प्लॉट आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की कुठल्या लोकेशनला आहे. इथं टर्म्स कंडिशन एक आहे, ती पण आरामशीर करू शकतात मंडळी. अजून बरेचसे आम्हाला मेसेज पण येतात साहेबाला मला की एकर मध्ये प्लॉट पाहिजे आम्हाला, एकर मध्ये पडीक शेती पाहिजे आम्हाला, पडीक जमीन बोलू शकता पाहिजे, रान काय म्हणतो, माळरानची जमीन द्या आम्हाला. तर मंडळी ते पण टेन्शन दूर केलेले, डायरेक्टली 20 लाखामध्ये तुमच्यासाठी माळरानाची जमीन आम्ही आणलेले. पण लक्षामध्ये ठेवा, ह्याचा जो खरेदी खत वगैरे जो काही पेपर खर्च येणार आहे तो तुम्हाला करायला लागणार आहे. आम्ही त्याची जबाबदारी घेत नाही की तुम्हाला 20 लाखामध्ये एकर पण देणार, खरेदी खत पण करून देणार, ते नाही. आणि हा जो व्यवहार असणार आहे हा रोक बाय ठोक व्यवहार असणार आहे. कॅश मध्ये तुम्हाला ही माळरानाची जमीन 20 लाखामध्ये एकर ही तुम्हाला घ्यायला लागणार आहे. हे उधार किंवा EMI वर हे नाहीये, हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. बरोबर ना साहेब भाऊ? 100%. आणि मंडळी, राहिलं सवाल की अजून एक टर्म्स कंडिशन ह्या दोघांसाठी, हे आपल्याला कलेक्टर एने प्लॉट पण पाहिजे ना, तर पहिला आपण कलेक्टर एने प्लॉट बद्दल जाणून घेऊ. हे जे माळरान आहे त्याच्याबद्दल तर तुम्हाला माहितीच पडलं की आपल्याला 20 लाखामध्ये हे माळरान एकर भेटणार आहे. आता मला हे सांगा की बरेचसे तुम्हाला बघा, नगर रोड असू द्या किंवा हे पुणे सोलापूर रोड असू द्या, ह्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन झालेले. एक आहे तर खूप हाय लेवलचा रेट चालू आहे पुणे नगर रोडला, कारण की होणारच, तिथं MIDC एरियाच आहे. आता आपल्याकडं तुम्ही माझे पाठीमागचे व्हिडिओ बघितले असाल तर 5,80,000 आणि तुम्हाला ऍग्रीकल्चर प्लॉट सामूहिक 7-12-11 लोकांमध्ये ते प्लॉटचे आपण जाहिरात टाकली होती. चला आज पण शिल्लक आहे आपल्याकडे 5,80,000. 35 किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा हायवे पासून 1 किलोमीटर बाजूला हे ऍग्रीकल्चर प्लॉट ज्याचा 7-12-11 लोकांमध्ये असतो, तो प्लॉट पण खतम झाला. कारण की तिथं सत्य आणि अचूक माहिती, आणि मेन म्हणजे तिथं डेव्हलपिंग विकास घर बांधण्याचे काम चालू झालेले. पण आपण इथं जे आलेले आहे इथं पुणे सोलापूर रोडला, एक 50 किलोमीटर धरून चाला, बरोबर ना? 45 किलोमीटर 45 हे बोलतात, मी 50 बोलणार कारण की माझ्या डोक्यामध्ये बघा 50 बसलेले. तर बरोबर आहे, हायवे पासून हायवे पर्यंत 45 आणि तिथून 7 किलोमीटर हायवे पासून, तर 50-52-53 किलोमीटर हे पुण्यापासून होते. हा, मी माझ्या माइंड मध्ये बसलेलं. आणि मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की इकडं घर वगैरे बनलेली असणार वगैरे, प्लीज तिथं काही नाही, सध्या तुम्हालाच बनवायला लागणार. हा, तिथं सगळं मोकळा मैदान आहे, क्लिअर बोलणार मी. हे जे प्लॉट घेतात ना तुम्ही, एक तर कशामुळे घेतात की इन्व्हेस्टमेंट खूप सुंदर आहे, आणि इथं हा एने आहे, इथं तुमचे सेपरेट 7-12 काही धोका नाही, काही लपड नाही, काही प्रॉब्लेम नाही, काही किरकिर नाही, कोणाचं घेणं नाही, कोणाचं देणं नाही. आपली जी बँक आहे सरकारी, ती बँक आणि आपणच बघणार आहे, आणि जे काही व्यवहार होणार आहे ते क्लिअर कट असणार आहे.
त्याचे कागदपत्र, त्याचं खरेदी खत वगैरे सगळं सेपरेट सेपरेट तुमच्यासाठी आणि सरकारी मान्यता म्हणून तुमच्यासाठी हे कलेक्टर एने प्लॉट भेटू राहिले. किती भरायचे? 70% पण नाही, आपल्याला 70%चा लोन होणार आहे. 20% आपल्याला भरायचा, 30% भरायचं आहे. आणि हे जे प्लॉट जे आहे कलेक्टर एने प्लॉट आहे, बरोबर ना? आणि बाकीचं 70% आपल्याला लोन इथं सँक्शन करून देणार आहे. आम्ही काय करून देणार तुम्हाला? हे जे पेपर भेटले तर तुमचीच बँक तुम्हाला 70% लोन देणार आहे. आता जो काय हप्ता असणार आहे तुम्ही तुमच्या बँकेबरोबर बोलू शकता. तुम्हाला मी एवढं बोलतो की 1 रुपयाचा प्रॉब्लेम येणार नाही. बरं मंडळी, हे जे प्लॉट आहे लोकेशन कळालं तुम्हाला, पुण्यापासून पुणे सोलापूर रोड जो आहे, बरोबर ना, 50 किलोमीटर. आम्ही तुम्हाला त्या गावाचं नाव बोलू शकत नाही, माफ करा. जोपर्यंत तुम्ही आमच्या बरोबर येत नाही तर तोपर्यंत आम्ही तुम्हाला लोकेशन सांगू शकत नाही. एवढं बोलणार की यवत, ओके, यवत धरून चाला तुम्ही, बरोबर ना साहेब? हायवे, यवत हायवे धरून चाला, एवढं आम्ही सांगणार. आता तुम्ही तुमच्या माइंडने काय करतात की कुठं कुठं काय, पण हा प्लॉट तुम्ही आले ना डायरेक्टली पण तुम्हाला सापडणार नाही, कारण की आतमध्ये असणार आहे, बरोबर ना? आणि इथं जायचं म्हणजे गाडी येणार, गाडीचा घ्यास वगैरे येणार, गाडीचा खर्च आम्ही 3000 रुपये ठेवलेले. आता बघा, 3000 रुपये शाहिद भाई, 3000 रुपये आपण ठेवलेले. आणि 3000 रुपये का ठेवलेले? कि तेवढा खर्च होतोच ताई दादा, आपण आले ना आपल्या गाडीने. तुम्हाला पूर्ण 3000 रुपये पण जर तुमच्या बरोबर कोणी दुसरी पार्टी जर असेल, थांबा, तुम्हाला 3000 रुपये तुम्हाला द्यायचे, एक असू द्या दोन असू द्या, तुम्हाला 3000 रुपये द्यायला लागणार आहे. का माहिती का साहेब आपली हे का ठेवलेलं माहिती का? कारण की तो माणूस वेगळा घेणार आहे, हे वेगळे घेणार आहे. आणि तुमचे जे तुम्ही जेव्हा खरेदी खत वगैरे 7-12 तुम्ही करणार आहे, त्यावेळेस तुमचे जे 3000 रुपये आम्ही परत करणार आहे, वाटलं तर लिहून देणार आम्ही चिठ्ठीवर तुमच्या. तुमची जे 3000 रुपये जी पावती आहे ना, एक वेगळी पावती आम्ही बनवून देणार आहे की तुम्ही 3000 रुपये दिलेले, तुम्ही जेव्हा खरेदी खत करणार आहे त्यावेळेस तुमचे पैसे आम्ही रिटर्न करणार आहे. असं नका समजा, कारण की बघा काही लोक असे पण येणार आहे की नुसतं बघण्यासाठी, काही लोक असे पण येणार आहे नुसतं हे. आणि बघा का, जास्त लोक आले तर 2-2 गाड्या करायला लागणार का नाही साहेब? तुम्ही काय बोलू राहिलेले? तुम्हाला काय वाटतं का नाही तुम्ही बोला? नाही, बरोबर आहे. एक फॅमिली असली, बरोबर, एक फॅमिली असली, तोच प्रश्न होता. जर मी आम्ही दोघं लोक आहे आणि अजून 2 लोक जर दुसरी गाडीमध्ये आले तर 50% ते देणार आणि 50% आम्ही देणार खर्च? नाही तसं नाही. विचार होता शाहिद भाऊ, एक सेपरेट सांगतो मी तुम्हाला, तुम्ही एवढं लाखोचं घेऊन राहिलेले, 3000 रुपये तुम्हाला द्यायला त्रास होणार का? तुम्हाला घ्यायचेच आहे, नंतर तुमचे पैसे तुम्हाला भेटणारच आहे, तर तुम्हाला त्रास होणार का मला सांगा? नाही, काही लोकांना होऊ द्या, त्यांना नाही घ्यायचं असेल, ज्यांना टाइमपास करायचं, तोंडावर बोलतो मी, ज्यांना टाइमपास करायचं असेल ते लोक विचार करू शकतात या 3000 रुपयांचा. पण ज्यांना खरंच घ्यायचं आणि आम्ही लिहून देऊ राहिलेले की तुमचे 3000 रुपये तुम्हाला परत रिटर्न आम्ही करणार आहे. कवा करणार आहे? की तुमचं जेव्हा खरेदी खत जेव्हा 7-12 होणार आहे त्यावेळेस. आणि आम्ही तुम्हाला जे सांगतो ना की हे कलेक्टर एने प्लॉट जे आहे 5 लाखाला, त्याच्या आजूबाजू काय नाही तर तेच विचार करून तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी यावं. तुम्हाला आम्ही बँकेचे लोन पण करून देऊ राहिलेले आहे. आम्ही काय, तुम्ही स्वतः करून घेणार, कारण की हे सरकारी मान्य हे प्लॉट आहे कलेक्टर एने. तुम्हाला 1 रुपयाचा प्रॉब्लेम येणार नाही. तर ह्याच्यामध्ये काय वाद आलं बोला तुम्ही? काय प्रॉब्लेम आला? ज्याला नाही घ्यायचे तो काय करणार? हा, आपण 4 लोक जाऊ आणि असं असं जाऊन बघू, असं असं करू. आणि उगीच त्रास कोण घेणार मंडळी? नुसतं जायचं काम नसतो, तिकडे दुपारचं जेवण पण असतो. विचार करा, एखाद्या हॉटेलमध्ये 4-8 लोक गेले तर त्याचं बिल किती होतं साहेब भाऊ, तुम्ही सांगा. 1-2 हजार रुपये मग होतो का नाही? एवढं 4-5 लोक घेऊन जायचं, जेवणाचं आम्ही काढत नाही पहिला, पण लागतो. आणि अतिथी देवो भव आमच्या रक्तामध्ये आहे हे लक्षामध्ये ठेवा. पण हे जे खर्च आहे हे कोण चालवणार ते आपण विचार करा. आम्ही तर काय कमिशन घेत नाही, आम्ही काय एजंट ब्रोकर नाही. मंडळी, तुम्हाला यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले, संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी कासिम शेख हे पटेल भाऊ आम्ही दिलेले आहे.
व्हिडिओ चांगला वाटलं लाईक करा, शेअर करा, आणि खरंच आपल्याला कलेक्टर एनए प्लॉट खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर या. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.